नाशिकमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवत काही वाहनांमधून घातक शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केले. पाहूया सविस्तर बातमी. नाशिकमध्ये 31 डिसेंबर रोजी रात्री 11 ते 6 या वेळेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान काही वाहनातून घातक शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केले. तर दुसरीकडे खाजगी वाहनांवर पोलिसची पाटी लावून फिरणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत DCP संग्रामसिंग निशाणदार आणि ACP खन्ना यांनी अधिक माहिती दिली. आज नाईट कर्फ्यूचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आम्ही करतोय. कोणालाही बाहेर पडू दिलं जात नाही आहे. प्रत्येक व्हेकल जी इकडे येते सिटीच्या लिमिट्समध्ये तिचं चेकिंग होतंय. टोटल सिटीमध्ये 40 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे आणि नागरिकांचं सुद्धा त्याला सहकार्य होत आहे. टवाळखोरांवर कारवाई केली जाते. जिथे जिथे जशी गरज असेल त्याप्रमाणे तिथे लोकल पोलीस स्टेशन त्यांच्यावर कारवाई करत आहे. नाकाबंदीची टीम सगळी आमची इथे तैनात होती. तर आम्ही गाडी चेक करत होतो. कोणी दारू पिलेले आहे का किंवा धूम्रपान केलेले आहे काही अनुषंगाने. तर गाडी चेक केली असता आम्हाला एक शस्त्र मिळून आलेलं आहे. आता आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची चौकशी आम्ही करतो. त्याचबरोबर या बंदोबस्त दरम्यान पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तळीरामांना देखील दंडुक याचा प्रसाद देत कारवाई केली. या पोलीस बंदोबस्त दरम्यान नवीन वर्ष स्वागतासाठी बाहेर पडलेल्या तळीरामांना या कारवाईमुळे चांगलीच अद्दल घडली आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.